शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेट झोपडपट्टीला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत काही घरांना देखील आग लागल्याचं समजत आहे. या घटनेत सहा घर ही जळून खाक झाली आहेत. नागरिकांचे खूप मोठं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे. अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये सोमवारी रात्री 10:30 सुमारास ही आग लागली आहे. याबाबत माहिती मिळताच काही मिनिटातच अग्निशामक विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत सहा घर ही जळून खाक झाली होती. त्यानंतर काही वेळामध्ये 9 गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. साधारण 3 महिन्यांपूर्वी आग लागून 200 पेक्षा अधिक घर या ठिकाणी जळून खाक झाली होती.